हॅलो एवरीवन. तर आपण फिफ्थ युनिट स्टार्ट केलं, त्यामध्ये व्हर्च्युअल मशीन आणि क्लाउड कम्प्युटिंग हे बघितलेलं. त्याच्यानंतर आपण सिक्युअर नेटवर्क डिझाईन आपण चॅप्टर बघितलेला. क्लाउड कम्प्युटिंग काय, व्हर्च्युअल मशीन काय, सगळ्या गोष्टी त्याचं काय काय बेनिफिट आहे, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या रिस्क आहेत, त्याच्यामध्ये कुठले कुठले अटॅक्स कुठं असतात, सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये बघितलेल्या. त्या अटॅक्सचं रेमिडिशन कसं करायचं, त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आपण सोल्युशन म्हणजे इन शॉर्ट कसं करू शकतो. सो हे झाल्यानंतर आपण सिक्युअर ऍप्लिकेशन डिझाईन हा पण चॅप्टर बघितला, की ज्यामध्ये ऍप्लिकेशन सिक्युरिटी, मग त्यामध्ये तुमचे वेब ऍप्लिकेशन असतील, तुमचे डेस्कटॉप ऍप्लिकेशन असतील, एक ऑफलाईन ऑनलाईन वेब ऍप्लिकेशन मध्ये जे काही आपण वेबसाईट्स वगैरे बोलतोय त्याचं सिक्युरिटी, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे अटॅक्स होऊ शकतात, मग त्याचं सोल्युशन कसं करू शकतो, ते आपण लास्ट लेक्चरला त्यामध्ये बघितलेलं. ठीक आहे, तर त्यानंतरचा आपला जो पार्ट होता त्यामध्ये तो आपल्याला बघायचा आहे, जो की आपला लास्ट सेकंड लास्ट पार्ट आहे, तो आहे क्लायंट ऍप्लिकेशन सिक्युरिटी. त्यानंतर शेवटचा चॅप्टर आहे तो आहे त्या ठिकाणी फिजिकल सिक्युरिटी. द क्लायंट ऍप्लिकेशन सिक्युरिटी मध्ये काय होतं, तर रायटिंग सिक्युअर ऍप्लिकेशन हे पण आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर रिमोट ऍडमिनिस्ट्रेटर सिक्युरिटी हा आपल्याला बघायचा, की रिमोट ऍप्लिकेशन, तर रिमोट ऍप्लिकेशन मध्ये कुठलं आहे, तर रिमोट ऍप्लिकेशन मध्ये मोस्ट ऑफ द टुडेज ऍप्लिकेशन ऑफर रिमोट ऍडमिनिस्ट्रेशन ऍज अ पार्ट ऑफ देअर फीचर अँड इट्स क्रुशियल दॅट इट बी सिक्युअर. आता सध्याची कंडिशन जर आपण बोललं तर वर्क फ्रॉम होम सगळे चालू आहे सगळ्या ठिकाणी कोविडच्या सिच्युएशनमुळे, आणि त्यानंतर सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या रिमोटली वर्किंग करतात, म्हणजेच काय वेगवेगळ्या लोकेशनला वेगवेगळे त्यांचे एम्प्लॉईज आहेत, त्या ठिकाणी ते काय करतात, वर्क करतात. मग ह्यावेळी त्या अशा कंडिशनला त्यांचे जे काही सॉफ्टवेअर्स असतात ते रिमोटली वर्क करत आहेत. बऱ्याच ठिकाणी ते काय म्हणजे सगळीकडे काय असतं शेअर आहे थ्रू द इंटरनेट, ते ऍप्लिकेशन शेअर करत असतात. मग अशावेळी ते ऍप्लिकेशन जे काय शेअर करतात त्यावेळी त्यामध्ये तेवढी सिक्युरिटी राहणंही गरजेचं आहे. मग काही कॉन्फिडेन्शियल डेटा असेल, काही इम्पॉर्टंट डेटा असेल, इम्पॉर्टंट प्रोजेक्ट असतील, मग सगळ्याचा डेटा हा त्या ठिकाणी सिक्युअर राहणं गरजेचं आहे. रिमोट ऍप्लिकेशन्समध्ये अटॅक होण्याचे चान्सेस पण खूप जास्त असतात. मग त्यामध्ये रिझन फॉर रिमोट ऍडमिनिस्ट्रेटर, रिमोट ऍडमिनिस्ट्रेशनचे रिझन आहेत, मग त्यामध्ये रिमोट ऍडमिनिस्ट्रेशन इज निडेड फॉर व्हेरियस रिझन्स. मग त्यामध्ये रिलोकेटेड सर्व्हर्स असतील, ठीक आहे, फक्त काही एम्प्लॉईज असं नाही वर्किंग करतात, सर्व्हर्स पण रिमोटली असतात काही जणांचे, कारण की त्या त्या ठिकाणीच असतात असं नाही. त्यानंतर आउटसोर्स सर्व्हिसेस असतील, काही आउटसोर्स कंपनी असतील, काही आउटसोर्स सर्व्हिसेस असतील जे तुम्हाला काय करतात त्या ठिकाणी रिमोट सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, त्यानंतर फिजिकल डिस्टन्स हा जो आता पार्ट सांगत होतो एम्प्लॉईजच्या बाबतीत, जो वर्क फ्रॉम होमच्या बाबतीत लागू होतो. मग अशा ज्या कंडिशन्स आहेत त्याच्यावेळी त्या ठिकाणी रिमोट ऍडमिनिस्ट्रेशन, ठीक आहे, जे काही रिमोटली वर्किंग होतं त्याच्यावरती नजर ठेवणं किंवा त्याच्यावरती सिक्युअर कसं राहील तो डेटा हे बघणं खूप गरजेचं आहे. सो रिमोट ऍडमिनिस्ट्रेशन हा एक पार्ट झाला त्यामध्ये. त्यानंतर आहे की रिमोट ऍडमिनिस्ट्रेशन युझिंग वेब इंटरफेस. वेब इंटरफेसमध्ये रिमोट ऍडमिनिस्ट्रेशन कसं केलं जातं, की वेब इंटरफेस यूज करून. सो ऍडव्हान्टेजेस ऑफ रिमोट वेब ऍडमिनिस्ट्रेशन इज क्विक डेव्हलपमेंट टाइम आहे ह्यामध्ये, की डेव्हलपिंग अ वेब इंटरफेस इज फास्टर दॅन डेव्हलपिंग GUI क्लायंट इन टर्म्स ऑफ डेव्हलपमेंट डिबगिंग अँड डिप्लॉयमेंट. तर वेब ऍडमिनिस्ट्रेटर किंवा वेब ऍप्लिकेशन थ्रू त्या ठिकाणी लक्ष ठेवणं किंवा ऍडमिनिस्ट्रेशन करणं हे खूप इझी आहे, कारण की ॲज कम्पेअर टू GUI ऍप्लिकेशन डेस्कटॉप ऍप्लिकेशन आपण इन शॉर्ट बोलू शकतो, की डेस्कटॉप ऍप्लिकेशन डेव्हलप करण्याच्या पेक्षा वेब ऍप्लिकेशन हे लगेच त्या ठिकाणी बनत असतात. सो ऑपरेटिंग सिस्टीम सपोर्ट वेब इंटरफेस कॅन बी ऍक्सेस फ्रॉम ऑल द मेजर ऑपरेटिंग सिस्टीम बाय युझिंग अ ब्राउझर. आणि ऑपरेटिंग सिस्टीम जी सपोर्ट करते, की ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे त्याला ब्राउझर हा असतो, आणि ब्राउझरमध्ये सगळे वेब ऍप्लिकेशन्स किंवा सगळ्या वेबसाईट्स ह्या रन होतातच, हा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. की कुठलाही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, की मॅक घ्या, तुम्ही लिनक्स घ्या, अँड्रॉइड घ्या, ऍपल ओएस घ्या, ठीक आहे, मायक्रोसॉफ्ट घ्या, ह्या सगळ्यामध्ये ह्या विंडोजमध्ये ब्राउझर हा आहेच, ब्राउझर आहेच, त्याच्यामुळे त्या ठिकाणी वेब किंवा वेबसाईट ही वर्क होणारच, हे एक त्याचा फायदा. जसं वेब जसं GUI ऍप्लिकेशन असतं, तर GUI ऍप्लिकेशन तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमसाठी बनवलं आहे डेस्कटॉप ऍप्लिकेशन, तर ते मॅक ओएस वरती चालणार नाही, ते लिनक्स वरती चालणार नाही. जर एखाद्या वेळी एक ऍप जर तुम्ही बनवलाय, की तुम्ही अँड्रॉइड साठी ऍप बनवलाय, तर ते विंडोजच्या फोनवरती चालणार नाही, बरोबर आहे. मग हे त्याचे ड्रॉबॅक्स आहेत, तर ते त्या ठिकाणी त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे हा रिमोटली किंवा वेब ऍडमिनिस्ट्रेशन करणं.
ऍक्सेसिबिलिटी, इझिली ऍक्सेस होऊ शकतो, ठीक आहे, ऍक्सेस करणं की तुम्ही त्या ठिकाणी रिमोटली लोकेशनला असतात तरी त्या ठिकाणी तुम्ही इझिली त्या ठिकाणी मेन ऑफिसचं त्या ठिकाणी डेटाबेस किंवा त्या ठिकाणी ऍप्लिकेशन असेल किंवा काही असेल ते ऍक्सेस करू शकता. तर युझिंग लर्निंग कर्व, अँड ऍडमिनिस्ट्रेटर नोज हाऊ टू यूज अ ब्राउझर, सो द लर्निंग कर्व फॉर द ऍडमिनिस्ट्रेटर विल बी शॉर्टर. त्यानंतर आहे रिमोट वेब ऍडमिनिस्ट्रेशन हॅज सम डिसएडवांटेजेस ऑल्सो. या ठिकाणी डिसएडवांटेज काय आहेत, ऍक्सेसिबिलिटी, बिकॉज वेब ऍडमिनिस्ट्रेटर इज ऍक्सेसिबल फ्रॉम एनिवेअर, सो ऑन द इंटरनेट, अँड इट इज ऑल्सो ऍक्सेसिबल टू द अटॅकर हू मे ट्राय टू हॅक. ऍक्सेसिबल कुणाला देतोय किंवा कोणी ऍक्सेस या ठिकाणी करू शकतो, कारण की ते इंटरनेट किंवा नेटवर्क थ्रू आपण त्या ठिकाणी बघतोय. हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे की हॅकर जो आहे तो पण त्या ठिकाणी एखाद्या वेळी ऍक्सेस करू शकतो डेटा, हा एक ड्रॉबॅक आहे. नंतर ब्राउझर कंट्रोल, बिकॉज ब्राउझर कंट्रोल इंटरफेस अँड अटॅकर डझंट नीड टू डिप्लॉय स्पेसिफिक प्रोडक्ट कंट्रोल GUI विच माइट बी हार्ड टू कम बाय. म्हणजेच काय सांगितलं की वेब ऍप्लिकेशन हे डेव्हलप करणं इझी आहे, त्यावर ते ऍक्सेस करणं इझी आहे, काम करणं इझी आहे, त्याच्याबरोबर त्याचा ड्रॉबॅक असा आहे की त्याच्यावरती अटॅक ही पण इझिली होऊ शकतात ब्राउझर्स थ्रू ऍज कम्पेअर टू GUI ऍप्लिकेशन ऑर डेस्कटॉप ऍप्लिकेशन. डेस्कटॉप ऍप्लिकेशनवरती जेवढं अटॅक करायला डिफिकल्ट आहे त्या कम्पेअर टू ब्राउझर किंवा वेब ऍप्लिकेशनवरती अटॅक करणं इझी आहे. त्यानंतर आहे सपोर्ट, वेब बेस्ड ऍप्लिकेशन आर टिपिकली इझियर टू सपोर्ट अँड मेंटेन. हे झालंय. त्यानंतर आहे नेक्स्ट पार्ट आहे तो ऑथेंटिकेटिंग वेब रिमोट ऍडमिनिस्ट्रेशन. ऑथेंटिकेटिंग म्हणजे HTTP ऑथेंटिकेशन मेथड्स आहेत ज्यामध्ये प्रॉपर त्या ठिकाणी आपण काय करतो की ऑथराइज आहे की नाही, जो कोण ऍक्सेस करतोय, जो कोण त्या ठिकाणी यूज करतो सिस्टीम, तो ऑथराइज आहे की नाही हे चेक करतो. मग त्यामध्ये बेसिक ऑथेंटिकेशन असेल की रिप्लाय टू द ब्राउझर विथ द एरर 401, ठीक आहे, की सर्वर तुमचा नॉट अवेलेबल, बरोबर, अशा प्रकारचे आपल्याला एरर येतात किंवा त्या ठिकाणचा मेसेज येतो ब्राउझरवरती 401 असेल, 402 असेल, असे. सो त्या ठिकाणी ऑथेंटिकेशन म्हणजे किंवा सर्व त्या ठिकाणी ऍक्सेस नाही हे एरर आहे. त्यानंतर आहे डायजेस्ट ऑथेंटिकेशन. डायजेस्ट ऑथेंटिकेशन MDA फाईल हे त्या ठिकाणी यूज केलं जातं, ज्यामध्ये युजर नेम पासवर्ड असतात, ठीक आहे, अशा प्रकारचे ऑथेंटिकेशन असतील. सिक्युअर सॉकेट लेअर, जे तुमचं क्लायंट सर्टिफिकेट त्या ठिकाणी दिलं जातं किंवा वेबसाईटमध्ये बघा HTTPS अशा वेबसाईट आता आहेत, HTTP नाही तर HTTPS कशासाठी आहे, तर सिक्युअर सॉकेट लेअरसाठी आहे, सिक्युरिटीसाठी याचा. मग म्हणजेच काय, तुमची जी काही वेबसाईट आहे ती सिक्युअर आहे, त्या ठिकाणी कुठलाही व्हल्नरेबल डेटा नाही आहे, तुम्ही ती इझिली ऍक्सेस करू शकता, त्या ठिकाणी कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला ती ऍक्सेस करताना भेटणार नाही. दॅट इज एकदम SSL. ही एक ऑथेंटिकेशनची मेथड आहे. त्यानंतर आहे इन्क्रिप्टेड बेसिक ऑथेंटिकेशन. इन्क्रिप्टेड बेसिक ऑथेंटिकेशन मध्ये काय होतं, इट कॅन बी यूज इन कंजक्शन विथ द रेग्युलर SSL, जस्ट इन्क्रिप्टिंग द एंटायर सेशन इन्क्लुडिंग द BS बेस 64 एन्कोडेड युजर नेम पासवर्ड. सो इन्क्रिप्शन डिक्रिप्शन जे आहे ते पण ऑथेंटिकेशन साठी यूज केलं जातं. त्यानंतर आहे कॅप्चा. कॅप्चा पण तुम्हाला माहिती असेल की आपण त्या ठिकाणी मोस्ट ऑफ द वेबसाईटला असतो की तुम्ही त्या ठिकाणी रोबोट तर नाही किंवा त्या ठिकाणी मशिनरी किंवा बोट थ्रू तर त्या ठिकाणी लॉग इन होत नाही किंवा जे काय वेब सर्फिंग बोलतो की नेट सर्फिंग बोलतो ते आपण होत नाही ना, हे चेक करण्यासाठी कॅप्चर केला जातो. कोणी सिस्टीम म्हणजे सिस्टीम बेस अटॅक असतात किंवा रिमोट बेस अटॅक असतात किंवा बोट थ्रू अटॅक केले जातात, तसे तर नाही आहेत ना, स्पॅम तर नाही आहे ना, हे चेक करण्यासाठी त्या ठिकाणी कॅप्चा हा दिला जातो. सो दिस इज द पॉप्युलर मेथड कॅप्चा इज वॉज अँड टू व्हेरीफाईंग दॅट द पर्सन ऑन द अदर एंड इज ह्युमन बिंग, to check that it is a human being, it is not a robot or it is not a bot or it is another system, to show that the distorted image of the letters and numbers and requiring the user to type them in correctly. So kai tarikani caption madhe number astat, letters astat, images astat, te tumhala kay karayla lagtat, type karayla lagtat jene karun tya tikani te authentication check kela. So this was the authentication methods, various authentication methods which were used in the application security. So here is that secure design chapter has been over, and next chapter we are going to learn that is a physical security. Aapla shevatcha chapter hai physical security. Tar physical security mhanje kay kay hai, pahila point hai tyamadhe classification of assets. Assets mhanje kay, tar tumcha jo kay data ahe important data to apan bolu shakto assets. So the classification of assets is the process of identifying the physical assets and assigning critically and
valid to them in order to develop concise control and procedure that protect them effectively. So the classification of corporate physical assets will generally fall under the following categories. ज्यामध्ये कम्प्युटर इक्विपमेंट आहेत, कम्युनिकेशन इक्विपमेंट आहेत, टेक्निकल इक्विपमेंट आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या असेट्स, फिजिकल असेट्स सिक्युअर करण्यासाठी यूज केल्या जातात. स्टोरेज मीडिया आहेत, फर्निचर अँड फिक्सर्स आहेत, असेट्स विथ डिरेक्ट मॉनिटरी व्हॅल्यू, ह्या बऱ्याचशा गोष्टी ह्यामध्ये त्या ठिकाणी असेट्समध्ये आहेत. जे तुमचं डेटा, ऍक्च्युअली फिजिकल डेटा जो आहे तो फिजिकल डेटा सिक्युअर करण्यासाठी यूज केला जातात. सो दिस वॉज द क्लासिफिकेशन ऑफ असेट्स. त्यानंतर आहे फिजिकल व्हल्नरेबिलिटी असेट्स असेसमेंट. सो फिजिकल सिक्युरिटी ऑर व्हल्नरेबिलिटी असेसमेंट मच लाईक इट्स इन्फॉर्मेशन सिक्युरिटी काउंटर पार्ट आर रिलाइज अपॉन द मेजरमेंट ऑफ एक्सपोजर टू अन ऍप्लिकेबल रिस्क. सो फिजिकल व्हल्नरेबिलिटी असेसमेंट ही पण त्या ठिकाणी असेसमेंट म्हणजे काय, तुमचा डेटा जो आहे फिजिकल डेटा तो तर व्हल्नरेबल नाही आहे ना, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आहे की नाही हे चेक केलं जाते. हा त्यामध्ये एक पार्ट आहे बिल्डिंग दिलेला आहे की डेट take a walk around the building and look for unlocked windows and doors, barobar hai ki check for the areas of complement or obstructions such as bushes, shrubs directly beneath windows. Mhanje apan jase ki building ek part ghetla ani building madhe kasa security check kela ki darwaje to band ahet na, khidkya band ahet na, mhanje kay tya thikane sagle secure ahe ki nahi, ani jar te open asel tar tya attacker la te easy jate tya madhe attack karna. Tasa tumcha system madhe pan physical data ha check kela to tya madhe kutla vulnerable to part nahi hai na, कुठला आपण बोलू शकतो की रिस्क किंवा त्या ठिकाणी वीक पॉइंट नाही आहे ना, हे आपण सगळं त्या सिस्टीममध्ये चेक केलं जातं. सो कम्प्युटिंग डिव्हायसेस अँड पेरिफेरल्स. सो कम्प्युटिंग डिव्हायसेस अँड पेरिफेरल्स इज अ पार्ट दॅट व्हेरीफाईंग लॉकडाऊन अँड ॲक्सेसिबिलिटी ऑफ द ॲक्सेसिबिलिटी ऑफ सिस्टीम्स पेरिफेरल्स अँड अनअटेंडेड सिस्टीम्स शुल बी लॉग ऑफ ऑर हॅव द देअर स्क्रीन्स लॉक्स. पासवर्ड हे एक पार्ट आहे त्यामध्ये रिव्हर्स पेरिफेरल्स मध्ये की बेसिक इनपुट आउटपुट चेक केला जातो, कॉम्प्लेक्स पासवर्ड त्या ठिकाणी दिला जातो. क्रिटिकल पासवर्ड जेवढा क्रिटिकल तेवढे सिस्टम काय त्या ठिकाणी सिक्युअर किंवा त्या ठिकाणी अटॅक त्या पासवर्डवरती करण्याचे चान्सेस हे कमी असतात, बरोबर आहे. त्यासाठी पासवर्ड स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे. पासवर्ड क्रॅक जे करतात त्यामध्ये पासवर्ड क्रॅक हा होतो बट त्याला लागणारा जो टाईम आहे, बरोबर, जेवढा पासवर्ड डिफिकल्ट तेवढा त्याला क्रॅक किंवा त्याला तेवढा काय बोलतो आपण की रिव्हील करणं डिफिकल्ट जातो, त्याला टाइम हा जास्त जातो. त्यासाठी हे स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये कॅरेक्टर्स असतील, तुमचे न्युमेरिक व्हॅल्यू असतील, स्पेशल कॅरेक्टर्स असतील, अल्फाबेट नंबर कॅपिटल लेटर्स असतील, स्मॉल लेटर्स असतील, हे सगळं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन त्या पासवर्डमध्ये पाहिजे. हा एक स्ट्रॉंग पासवर्ड ठरवतो. त्यानंतर आहे डिसेबल सिस्टीम बुटिंग, ज्यामध्ये बूट डिव्हायसेस तुम्ही डिसेबल करू शकता, कोणतीलाही एक्सटर्नल डिव्हाइस तुम्ही ऍड करण्यापासून त्या ठिकाणी डिसेबल करू शकता. म्हणजे पेन ड्राईव्ह असेल, सी डी असेल, यूएसबी असतील, सी डी, त्यानंतर डीव्हीडी असतील, वेगवेगळे ड्राईव्ह आहेत ते. त्यानंतर रिमोट ऑर डिसेबल अनयूज मॉडेम्स ऑर नेटवर्क पोर्ट्स. जे तुमचे अनयूज नेटवर्क पोर्ट्स आहेत ते तुम्ही डिसेबल करू शकता किंवा अनयूज नेटवर्क मॉडेम्स आहेत ते त्या ठिकाणी डिसेबल करू शकता. सो जे अनवॉन्टेड डेटा आहे त्या ठिकाणी आपण डिसेबल करू शकतो. हे पण एक पार्ट आहे कम्प्युटिंग डिव्हाइस अँड पेरिफेरल्स मध्ये. त्यानंतर डॉक्युमेंट्स, की डॉक्युमेंट्स शुड ऑलरेडी बी क्लासिफाय ऍज अ पार्ट ऑफ युअर डेटा क्लासिफिकेशन अँड इन्फॉर्मेशन ओपनर मॅट्रिसेस अँड पॉलिसीस. सो लुक फॉर द कॉन्फिडेन्शियल ऑर आयज ऑनली डॉक्युमेंट्स लाईंग अराउंड द पोस्ट इट नोट्स विथ द पासवर्ड अँड क्रेडेन्शियल्स. सो डॉक्युमेंट्स नॉट कलेक्टेड फ्रॉम प्रिंट जॉब्स अँड फॅक्सेस. Document in trash or recycle bin that should be shredded. So documents are an important part of your information classification. So have to always study that you have to look at the data that you have to leak or not. You have to recycle documents in recycle bin or fax. So you have to look at the data that you have access to. You have to look at the data that you have. Then there is record and equipment. रेकॉर्ड अँड इक्विपमेंट मध्ये काय, तर रेकॉर्ड द कॅटेगरी ऑफ द रेकॉर्ड अँड इक्विपमेंट डिझर्व द सेम कन्सिडरेशन ॲज एनी अदर क्रुशियल असेट्स. सो नो मॅटर हाऊ डिपेंडंट वी बिकम ॲज अ सोसायटी अपॉन इलेक्ट्रॉनिकली स्टोरिंग अँड प्रोसेसिंग रेकॉर्ड्स, देर विल बी ऑलवेज अ फाईल कॅबिनेट कंटेनिंग पेपर रेकॉर्ड्स. पेपर रेकॉर्ड ठेवण्यासाठी ऑलवेज त्या ठिकाणी कॅबिनेट एक असते,
म्हणजेच काय तुमचा जो काय रेकॉर्ड आहे किंवा इक्विपमेंट इक्विपमेंट आहे ते एक कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे का? तर त्या ठिकाणी अटॅकर हा त्या ठिकाणी एक वीक पॉइंटच बघत असतो, त्याला एक वीक पॉइंट किंवा आपण बोललो ना ब्लॅक डोर अटॅक्स किंवा अशा प्रकारचे अटॅक्स आहेत की फक्त काय करत असतात ते अटॅकर फक्त एक वीक पॉइंट शोधत असतात. त्यांना एक वीक पॉइंट भेटतात तर त्यानुसार ते काय करतात तुमच्या सिस्टीम मध्ये ते शिरू शकतात आणि तुमची सिस्टीम त्या ठिकाणी व्हल्नरेबल करू शकतात, तुमच्या सिस्टीम त्या ठिकाणी हार्मफुल करू शकतात ते. सो दॅट इज वन ऑफ द थिंग. त्यानंतर आहे चुझिंग साईट लोकेशन फॉर सिक्युरिटी. सो ॲज दे से इन द रिअल इस्टेट लोकेशन इज एव्हरीथिंग, वेन इट कम्स टू फिजिकल सिक्युरिटी दिस पर्टिक्युलर सेइंग हिज इट्स क्लोज टू होम. सो वेन चुझिंग अ लोकेशन फॉर अ डेटा सेंटर ऑर ऑफिस साईट, सर्वेबिलिटी शुड बी कन्सिडर मोर इम्पॉर्टंट दॅन कॉस्ट. दॅट इज ॲक्सेसिबल असलं पाहिजे ते. म्हणजे तुम्ही एखादा डेटा सेंटर शोधताय किंवा तुमचं ऑफिस असेल ते शोधताय तर त्याचं लोकेशन इज एव्हरीथिंग. तुमचं लोकेशन हे त्या ठिकाणी लायटिंग असावं, प्रॉपर लायटिंग त्या ठिकाणी असं 24/7 त्या ठिकाणी ऑफिस झाले पाहिजेत. ते साईड लोकेशन जे आहे तू रिमोटली टू बी प्रॅक्टिकल युजेबिलिटी अँड कम्युनिकेबिलिटी. तुमचं कम्युनिकेट नाही आहे त्या ठिकाणी, कुठले रेंज नाही आहे, कुठल्या त्या ठिकाणी काय म्हणतो आपण रस्ते नाही आहेत, म्हणजे जायला त्या ठिकाणी काय होतं हार्मफुल आहे, आपल्याला जाता येत नाही आहे. रिमोट लोकेशन असेल, कुठल्या तरी आडगावत आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुमचा डेटा सिक्युअर आहे असं बोलू शकतो, पण त्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तो डेटा अवेलेबल नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला ऍक्सेसेबल पाहिजे. प्रॉक्सिमिटी टू द अदर बिल्डिंग, नो हू आर युअर नेबर्स आर, कारण की आपल्याला ऑलवेज माहिती असं पाहिजे की आपले शेजारी कोण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्या बिल्डिंगमध्ये किंवा तुमच्या फिजिकल सिक्युरिटीमध्ये त्या ठिकाणी फायदा ठरू शकतो. फिजिकल सिक्युरिटी हा पार्ट जो आहे तुमचा डेटाबेस ह्याच्या रिगार्डिंग आहे आणि तुमचे सर्व्हर्स, तुमचा जिथे डेटा स्टोर आहे, तुमचं ऑफिस, ह्या सगळ्या बरोबर हा जो चॅप्टर आहे तो रिगार्डिंग आहे. मग तुम्ही ऍक्च्युली तुमचा जो डेटा स्टोअर करताय तो एका रूम मध्ये स्टोअर करताय, पण ती रूम त्या ठिकाणी सिक्युअर नाही, की ती रूम ओपन डोर आहे सगळे, तर त्या ठिकाणी डेटा हा तुमचा चोरी होणारच. म्हणजेच काय, ह्या सगळ्या गोष्टी तुमचा ऍक्सेसिबल असलं तरी पण त्या ठिकाणी जसं सांगितलं सुरुवातीला की विंडो आणि डोर हे सगळे क्लोज पाहिजेत, तसंच आपल्या सिस्टीम मध्ये पण आहे, त्याच्या पूर्णपणे त्या ठिकाणी सिस्टीम ही काय पाहिजे क्लोज पाहिजे इन अ फिजिकल सिक्युरिटी. ओके, त्यानंतर आहे प्रॉक्सिमिटी टू लॉ इन्फोर्समेंट अँड इमर्जन्सी रिस्पॉन्स. काही इमर्जन्सी त्या ठिकाणी गोष्ट होत असेल तर त्या ठिकाणी तेवढं रिस्पॉन्स हा क्विकली भेटलं पाहिजे. त्यानंतर एखाद म्हणजे तुमचं आपण बोलू शकतो की सपोज एखादी फायर त्या ठिकाणी लागली, की आग लागली त्या ठिकाणी, एखादा एन्व्हायरमेंटल कुठलाही त्या ठिकाणी जर गोष्ट होत असेल, ठीक आहे, फ्लड आहे, भूकंप आहेत, सो ह्यासारखे ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी जी काही इमर्जन्सी आहे ते त्या ठिकाणी पोहोचायला पाहिजे. जर सपोज आता तुम्ही नेटवर्क थ्रू जे काही अटॅक्स होतात त्यांना पूर्ण सिक्युरिटी दिलेली आहे, ठीक आहे, आणि फिजिकल डिवाइससाठी सांगतो मी, जे तुमचा डेटा स्टोर आहे, डेटा सेंटर्स किंवा डेटाबेस आहे, सर्व्हर्स आहे, तर डेटा त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण तुम्ही SSL वापरलं, तुम्ही फायरवॉल वापरलं, बऱ्याच गोष्टी वापरल्या, IS, IPS, IDS सगळं त्या ठिकाणी वापरलेलं आहे. तर तरी पण त्या ठिकाणी जर फ्लड आलं, भूकंप आला, तुमच्या डेटाला आग, त्या ठिकाणी त्या जी काही जिथे स्टोर आहे त्याला आग लागली, तर तुमचा डेटा त्या ठिकाणी जाऊ शकतो. बरोबर आहे, म्हणजेच काय, तुम्ही IPS IDS लावलात किंवा कुठलेही नेटवर्क सिक्युरिटी दिलात तरी पण तुमचं फिजिकल सिक्युरिटी पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्या ठिकाणी इमर्जन्सी सर्व्हिस पण अवेलेबल असली पाहिजे अशा जे काय गोष्टी होतील त्यासाठी. RF किंवा वायरलेस ट्रान्समिशन इंटरसेप्शन पाहिजे, तुम्हाला ते रिमोटली त्या ठिकाणी ऍक्सेस झालं पाहिजे, ट्रान्समिशन तुम्ही केलं पाहिजे. सो वायरलेस हॅकिंग अँड हायजॅकिंग बिकम मोर ऑफ अ ट्रेड, सो अदर एअरबोन प्रोटोकॉल दॅट शुड बी टेकन इन टू द कन्सिडरेशन इन द रेडिओ फ्रिक्वेन्सी डिव्हायसेस. तुमचं जे काही वायरलेस अटॅक्स हे पण होत असतात, सो त्यासाठी तुमचं सिस्टम त्या ठिकाणी तेवढी तयार पाहिजे. सो सिक्युरिंग असेट्स अँड लॉक अँड एंट्री कंट्रोल्स, त्या ठिकाणी एक पार्ट दिला त्याने, की हे सगळं आपण सांगितलं की कुठले कुठले पार्ट्स असतात, हे सगळं आपण फिजिकल सिक्युरिटीसाठी बघतोय. सो कसं आपण सिक्युअर करू शकतो, की त्यामध्ये तुम्ही डोर्स अँड फायर कॅबिनेट करा, त्या प्रत्येक डेटा हेडिंग कॅटेगराइज ठेवा, वाईज ठेवा. सो एनिथिंग ऑफ द व्हॅल्यू दॅट इज कॅपेबल ऑफ ग्रोईंग लेग्स अँड वॉन्डरिंग अवे, सो शुड हॅव लॉक ऑर बी सिक्युअर इन अ लोकेशन दॅट हॅज लॉक. तुम्ही अशा ठिकाणी लोकेशनला ठेवलं पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी ऍक्सेस करणं कुणालाही त्या ठिकाणी काय इझी जाणार नाही. मग डोर्स फाईल कॅबिनेट्स तुमचे सिक्युअर असले पाहिजेत. लॅपटॉप्स जे ऑफिसमध्ये असतात, आता सपोज एखाद्या वेळी काम करतोय एम्प्लॉय, ते काम करणं चुकून असाच तो कॉफी पियाला गेला आणि त्या ठिकाणी तुमचा डेस्क हा ओपनच असेल,
दुसरा कोणी येऊन त्या ठिकाणी तू चेंजेस करू शकतो, डेस्क जो किंवा लॅपटॉप आहे तर ऍक्सेस करू शकतो. मग त्यावेळी तुमचा युजर नेम पासवर्ड तुमचं जे काही ऑथेंटिकेशन आहे त्या ठिकाणी सिक्युअर असलं पाहिजे. बरोबर, हे एक पार्ट आहे. डेटा सेंटर्स वर रायटिंग क्लोजेस किंवा नेटवर्क रूम्स हे आहेत. सो ऑल दिस एरियाज शुड बी शुड हॅव कॉमन ऍक्सेस कंट्रोल्स. सो ऍज दे ऑल परफॉर्म अ सिमिलर फंक्शन्स मेक शुअर दॅट रूम आर कीप लॉक अँड इट इफ यू ऑटोमॅटिक एंट्री ट्रॅकिंग मेकॅनिझम आर नॉट इन यूज इन्शुअर दॅट ऍक्सेस लॉक इज कीप. ऑटोमॅटिक लॉक हे असतं अशा ठिकाणी, ऑटोमॅटिक लॉकिंग सिस्टीम. बट तशी नसेल तर तुमचा ऍक्सेस लॉक हा त्या ठिकाणी असला पाहिजे की कोण आलंय कोण नाही, कोणी ऍक्सेस केलाय, कोणी डोर ओपन केलंय कोणी नाही. सो हा पार्ट पण डेटा सेंटर्स मध्ये इम्पॉर्टंट आहे. नंतर इझी कंट्रोल्स. इझी कंट्रोल्स काय, यू मस्ट फर्स्ट कन्सिडर द साइड इन विच द एंट्री कंट्रोल विल बी डिप्लॉयड. त्यानंतर आहे बिल्डिंग ऍक्सेस कंट्रोल सिस्टीम. की द ऍक्सेस कंट्रोल सिस्टीम दॅट कंट्रोल एंट्रान्स इन्क्लुडिंग द बिल्डिंग ऑर एंट्रान्स टू अ स्पेशल पार्किंग लॉट दॅट इज अ कॉमन टू एंटायर बिल्डिंग. म्हणजे एकच ऍक्सेस कंट्रोल असं पाहिजे. म्हणजे डोर बघा आपण काय एकच असेल तर त्याचा फायदा असा आहे की पूर्णपणे जे काय आहे ते एका डोर मधून कावणार आहे. एंट्रन्स असेल तो एंट्रान्स डबल नसावा. तर एकच असण्याचा फायदा आहे की सगळे जे काय कम्युनिकेशन होणार आहे, जे काय जो कोण येणार आहे जाणार आहे सगळं काय एका एंट्रान्स थ्रूच होईल. हा एक फायदा आहे, त्याचा ड्रॉबॅक पण आहे त्याचा फायदा पण आहे. सो बिल्डिंग अँड एम्प्लॉय आय डीज. सो टिपिकली वन ऑफ द फर्स्ट थिंग एनी ऑर्गनायझेशन डज आफ्टर हायरिंग न्यू एम्प्लॉईज प्रोव्हाइड देम आय डी ऑर द बॅचेस. So building an employee identification should be displayed at all times and anyone who lacks of a visible ID should be challenged. म्हणजे आय डी असणं हे गरजेचं आहे. कारण की जर एखादा अनऑथोराइज पीपल तुमच्या कॅम्पसमध्ये एंटर झालाय तर तो तुमच्या तुमचा ऑफिस किंवा तुमचं जे काही ऑर्गनायझेशन आहे त्याला त्या ठिकाणी ते थोडंसं क्रिटिकल जाऊ शकतं. त्यामुळे आय डी बॅजेस हे असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला ते माणूस ओळखता येईल, एम्प्लॉयला ओळखता येईल. बायोमेट्रिक्स असणं गरजेचं आहे. बरं, बायोमेट्रिक्स टू पर्सनली आयडेंटिफाय ठीक आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑर द युनिक फिजिकल ट्रेट्स हे सगळं आयडेंटिफाय करणं, म्हणजे माणूस त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं यासाठी बायोमेट्रिक्स असणं पण गरजेचं आहे. सिक्युरिटी गार्ड. सिक्युरिटी गार्ड इज एम्प्लॉय बाय अन ऑर्गनायझेशन कंपनी ऑर एजन्सी ऑफ दॅट गार्ड ऑर मॉनिटर द युअर सिस्टीम ऑर युअर डेटा. ओके, दॅट सिक्युरिटी गार्ड इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट. सो दिस आर द व्हेरियस थिंग्स दॅट इम्पॉर्टंट व्हाईल सिक्युअर अवर data or while physical security. After that there is a physical intrusion detection. So closed circuit television, okay, closed circuit television mode ka so physical intrusion detection much like its information counterfeit require forethought planning and tuning obtain the optimal effectiveness. Placement of cctv, okay, tyamule cctv asna garajecha ahe jeni karun tumhala te rekhane operations kay chalet he samjel te cctv tanna ya thikani व्हॉइस ऑडिओ व्हिडिओ हे दोन्ही त्या ठिकाणी ऑप्शन असले पाहिजेत. ठीक आहे, सो आणि ते इफेक्टिव्ह असले पाहिजे कॅमेरा. त्या ठिकाणी बरेचसे आहेत की त्या ठिकाणी मोशन कॅमेरे असतात, सीसीटीव्ही असतात, ठीक आहे, ऑडिओ डिव्हायसेस असतात. तर हे सगळे त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी तुमचं जे काही फिजिकल सिक्युरिटी आहे त्या ठिकाणी लावू शकता. त्यालाच आपण फिजिकल इंट्रुशन डिटेक्शन असं पण बोललं जातं. So ensure that all cabling and using for all that cabling used for the CCTV devices is not readily accessible so that no one can easily tap into transmission. Lighting will also play a critical role in the effectiveness or of the camera. म्हणजे लाईटिंग पण त्या ठिकाणी प्रॉपर असली पाहिजे जेणेकरून ते ठिकाणी इफेक्टिव्ह होईल. ठीक आहे, आणि कॅमेरा त्या ठिकाणी विजिबल चांगलं राहील. हा पण एक पार्ट आहे. अलार्म्स हा पण एक पार्ट आहे की जो एखाद्या वेळ एमर्जन्सीला किंवा त्या ठिकाणी जर काय होत असेल तर अलार्म हा वाजला पाहिजे. सो अलार्म शुड बी टेस्टेड ऍटलिस्ट मंथली. एक मंथली तुम्ही टेस्ट केला पाहिजे कारण की ते मोस्ट डेली यूज होणाऱ्या गोष्टी नाही आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावरती पर्टिक्युलर टाइम नंतर चेक करणं गरजेचं आहे. सो पॉईंट ऑफ द एंट्री अँड एक्झिट शुड बी फिटेड विथ द इंट्रुशन अलार्म्स. एंट्री आणि एक्झिटला त्या ठिकाणी इंट्रुशन अलार्म असणं गरजेचं आहे. A response plan should be effect and everyone who will be responding to an incident must know exactly what their roles and responsibility. Response plan asta pan garjech aahe alarm barobar ki tumhi ekhad veli jo emergency service hai tar kuni kay kele paije ani kunache kay role ani responsibility asti he pan tyadik garjech aahe. He sagalya ja goshtet tya tumcha physical data jithe physically data store aahe thik aahe jithe physically data store aahe mhanje data center astil servers astil barobar ki offices astil त्यांच्या ह्या सगळ्या सिक्युरिटी आपण पार्ट ह्या चॅप्टरमध्ये बघूया. हा शेवटचा पार्ट होता आपला.
ठीक आहे. ह्या ठिकाणी आपला सिलेबस पण संपलेला आहे, आपला चॅप्टर सेट पण सगळे संपलेले आहेत, आपले सगळे आपण चॅप्टर या ठिकाणी घेतलेले आहेत फ्रॉम द फर्स्ट ऑल द 5 युनिट्स. अँड मग ज्यामध्ये आपण युनिट 1 मध्ये 3 चॅप्टर बोलले, ज्यामध्ये इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ओव्हरव्ह्यू होता, रिस्क अनालिसिस, सिक्युरिटी डिझाईन प्रिन्सिपल्स हे चॅप्टर बघितले. युनिट 2 मध्ये आपण ऑथेंटिकेशन, ऑथरायझेशन, इन्क्रिप्शन, स्टोरेज सिक्युरिटी, डेटाबेस सिक्युरिटी हे बघितले. नंतर सिक्युअर नेटवर्क डिझाईन्स आपण बघितलं. आपण युनिट 3 मध्ये नेटवर्क डिव्हाइस सिक्युरिटी, फायरवॉल्स, वायरलेस नेटवर्क सिक्युरिटी हे बघितलं. युनिट 4 मध्ये आपण IPS, IDS ह्या टर्म बघितल्या, इंट्रुजन प्रिव्हेंशन आणि इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम. नंतर व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल आणि PBX सिक्युरिटी हा वन पार्ट आपण ह्यामध्ये बघितलेला आहे. आणि त्यानंतर आहे व्हर्च्युअल मशीन्स अँड क्लाउड कॉम्प्युटिंग हे पण आपण त्यामध्ये बघितले युनिट 5 मध्ये. आणि सिक्युअर ऍप्लिकेशन डिझाईन आणि फिजिकल सिक्युरिटी हे 3 चॅप्टर आपण यामध्ये बघितलेले आहे. सो या ठिकाणी आपला सिलेबस संपलेला आहे. आतापर्यंत जेवढे चॅप्टर झाले त्यामध्ये तुम्हाला कुठला पॉईंट समजला असेल, कुठला पॉईंट रिपीट करायचा असेल, रिव्हिजन करायचं असेल, तर मला विचारला तरी चालेल. कुठलाही पॉईंट त्या ठिकाणी पर्सनल मला मेसेज करा, कॉल करा, डायरेक्ट विचारा, ठीक आहे. आणि रीड करा नोट्स, मी तुम्हाला टाकेन ह्या. त्यामध्ये जर कुठला प्रॉब्लेम असेल तरी विचारला तरी चालेल, आणि काही क्वेश्चन असेल तर विचारला तरी चालेल, ठीक आहे. आज फक्त एवढंच. त्यानंतर आपण जसं वेळ होईल एक्झामच्या अगोदरपर्यंत रिव्हिजन घेऊया, ठीक आहे. रिवाइज करूया, सगळे जे पॉईंट ओव्हरव्ह्यू करूया, आणि बाकीचे आपण त्या ठिकाणी क्वेश्चन जे असेल ते सॉल्व्ह करू, ठीक आहे. आज फक्त एवढंच. अटेंडन्स ज्याने टाकणं असेल त्याने अटेंडन्स टाका चार बॉक्समध्ये. बाकीचे पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला जे काय असेल ते पुढे आपण रिव्हिजन घेऊ. थँक्यू.